नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं एम पी एस सी गुरुमध्ये आजच्या भागामध्ये आपण काही मागील वर्षीचे प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर सुरुवात करू या पहिल्या प्रश्नापासून आपल्या पहिला प्रश्न, प्रश्न बघा दोनशे तीन तीनशे पाच चारशे सात आणि नऊशे तेरा या संख्यांचा लसावी विचारलेला आहे प्रश्नामध्ये आता सोडवण्यासाठी बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा अपूर्णांकाचा जर लसावी विचारला तर अंशातल्या संख्येचा लसावी काढायचा आणि छेदातल्या संख्येचा मसावी काढायचा अंशातल्या संख्येचा लसावी आणि छेदातल्या संख्येचा मसावी आपण काढत असतो ही गोष्ट लक्षात ठेवायची तर बघा आता अंशातल्या संख्या दोन तीन चार नऊ यांचा सुरुवातीला आपण लसावी काढू दोन तीन चार नऊचा तर कसा काढणार दोन तीन चार नऊ लिहून घ्या दोनने ने नऊला भाग जातो का नाही जात तीनने जातो पण चारने नाही जात म्हणून नऊची करा दुप्पट नऊची दुप्पट की झाली अठरा आता देऊन पहा भाग दोनने जातो तीनने जातो पण चारने जात नाही अठराची पण केली आपण दुप्पट म्हणजे छत्तीस आता बघा दोनने छत्तीसला भाग जातो तीनने पण जातो चारने पण जातो आणि नऊने पण जातो म्हणून आपला लसावी काय आला मित्रांनो छत्तीस हा आपला लसावी आला सर्व संख्येने या भाग संख्याला भाग जातो म्हणून तो आपला लसावी त्यानंतर बघा आता शेतातल्या संख्येचा मसावी काढायचा आहे तीन पाच सात तेराचा मसावी काढा तर बघा तीनचा मसावी काढण्यासाठी तीनचे फॅक्टर लिहून घ्या एक आणि तीन आहेत पाचचे फॅक्टर म्हणजे सामायिक एक आणि पाच आहेत सातचे किती आहेत एक आणि सात या संख्येने सातला भाग जातो तेराला एकने आणि तेराने फक्त भाग जातो आता या सर्वांमध्ये बघा तुम्ही एक हा समान आहे म्हणून एक हा काय झाला मित्रांनो याचा मसावी तीन पाच सात तेराचा मसावी काय झाला एक आणि लसावी काय झाला छत्तीस म्हणजेच अंशातल्या संख्येचा लसावी आला छत्तीस आणि शेतातल्या संख्येचा मसावीस आला एक छत्तीसला शेत एक म्हणजे छत्तीस हे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी छत्तीस हे आपलं उत्तर आहे आता नेक्स्ट प्रश्न पहा दोन संख्या तीन आणि चार या प्रमाणात आहेत जर त्यांचा लसावी चौऱ्याऐंशी असेल तर सर्वात मोठी संख्या सांगा बघा आता दोन संख्या तीन आणि चार या प्रमाणात आहेत तर आपण समजा संख्या पकडू तीन एक्स आणि चार एक्स कारण आपल्याला प्रमाणात आहेत तीन आणि चारच्या पण दोन संख्या कोणत्या त्या माहीत नाही म्हणून तीन एक्स व चार एक्स एक्स आपण संख्या पकडल्या त्यानंतर त्यांचा लसावी चौऱ्याऐंशी दिलेला आहे पण तीन एक्स आणि गुन्हेला चार एक्स यांचा लसावी आपण बारा काढला तीन गुन्ह्याला चार पण तो उदाहरणामध्ये चौऱ्याऐंशी दिलेला आहे म्हणजेच बघा तुम्ही असं पण लिहू शकता बारा एक्स बरोबर चौऱ्याऐंशी बारा एक्सबरोबर किती चौऱ्याऐंशी म्हणजेच बघा आता एक्स बाराच्या गुन्हाकारात आहेत म्हणून बारा आता चौऱ्याऐंशीच्या भागाकारात जातील पक्षांतर करताना तर चौऱ्याऐंशी भागेला बारा म्हणजेच एक्सची किंमत मिळेल आपल्याला चौऱ्याऐंशी भागेला बारा करा किती झाले बारीसाती चौऱ्याऐंशी म्हणजेच एक्स बरोबर किती आले सात आता एक्सबरोबर सात आली तर बघा आपल्याला विचारलेलं आहे मोठी संख्या तर सर्वात लहान संख्या कि कि किती झाली सात्त्रिक किती झाले एकवीस ही झाली सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या चार एक्स होती चार एक्स म्हणजेच चार गुन्हेला एक्सची किंमत किती आहे सात आहे मित्रांनो आणि चार सात झाले अठ्ठावीस म्हणजेच सर्वात मोठी संख्या आपली झाली अठ्ठावीस अशा प्रकारेच आपण हे उदाहरण सोडवलं आता तिसरं उदाहरण बघा पुढील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत एकदम सोपे प्रश्न आहे मित्रांनो काय करायचं अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं असलं की त्रिकोणाचे भाग मोजा किती आहेत त्या भागांना नंबर देऊन टाका क्रमानुसार एक दोन तीन आणि चार आता या क्रमानुसार आपण नंबर दिलेले आहेत यांची करा बेरीज एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार यांची आपण बेरीज करू चार आणि तीन झाले सात आठ नऊ आणि एक झाले दहा म्हणजेच एकूण भाग झाले दहा एकूण त्रिकोण आहे दहा या त्रिकोणामध्ये आता दुसऱ्या प्रकारेसुद्धा हे सोडवता येते एकूण भाग किती आहे चार त्याच्या समोरची संख्या पाच गु भागेला करू दोन चार गुनेला पाच भागेला दोन म्हणजे वीस भागेला दोन बरोबर किती आलं आपलं उत्तर दहा अशा प्रकारे सुद्धा हे उदाहरण सोडवलं जाते मित्रांनो जेवढे भाग आहेत तेवढे नंबर देऊन टाकायचे त्यांची करायची बेरीज आता प्रश्न क्रमांक चौथा बघा दोनशेत पाच अधिक अकराशेत पाच अधिक बावीस शेत पाच अधिक नऊशेत पाच अधिक सहाशेत पाच यांची बेरीज विचारलेली यामध्ये बघा शेत समान आहे शेत समान असला की तो आपण एकच वेळेस लिहित असतो म्हणून सर्वात आधी अंशातल्या संख्येची बेरीज करा आणि खाली शेत समान आहे म्हणून तो एक वेळेसच घेऊ आपण दोन अधिक अकरा अधिक बावीस अधिक नऊ अधिक सहा ला शेत पाच तर बघा सोळा आता नऊ आणि सहा झाले पंधरा पंधरा आणि बावीस झाले सदोतीस सदतीस आणि दोन झाले एकोणचाळीस आणि अकरा झाले पन्नास पन्नासला शेत पाच पन्नासला शेत म पाच म्हणजेच पाचं एक पाच म्हणजेच उत्तर किती आलं आपलं दहा दहा हे आपलं फायनल उत्तर आलं अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलं आता नेक्स्ट प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाचवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा प्रश्न आहे बघा पाचच्या सोबत एकशे दोन अधिक तीनच्यासोबत पाचशे एक वजा चारच्या सोबत एकशे सहा कशाप्रकारे सोडवू आपण बघा सुरुवातीला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर साध्या अपूर्णांकात करून घ्या कसं करणार पाचचा गुणाकार दोन सोबत करा आणि त्यामध्ये एक मिळवा पाच जुने दहा आणि एक किती झाले अकरा खाली शेदामध्ये आपल्याला जसे तसे दोन घ्यायचे आहे अधिकचं चिन्ह घ्या आणि तीनचा गुणाकार एकसोबत करा त्यामध्ये पाच मिळवा किती झाले तीन एक तीन आणि पाच झाले आठ शेतातली संख्या जशी तशी घेत असतो आपण एक वजाचं चिन्ह द्या जसं तसं चारचा गुणाकार सहा सोबत करा आणि त्यामध्ये एक मिळवा चारसं चोवीस आणि एक झाले पंचवीस छेदामध्ये सहा तर आता आपल्याला हे सोडवायचं आहे हे सोडवताना याचा शेत समान करावा लागेल शेत बघा तिन्ही संख्यांचा आपल्याला समान करावा लागेल म्हणून आपण काय करू लसावी काढू तिन्ही संख्यांचा लसावी सहा येते दोनला कितीने गुणलं तर सहा येतात तीनने म्हणून अंशातल्यासुद्धा संख्येला तीननेच गुणायचा आहे इथं बघा एकला सहाने गुणलं तर सहा येतात म्हणून अंशातल्या आठलासुद्धा सहानेच गुणायचं आहे वजाचं चिन्ह द्या जसं तसं पंचवीसला शेत सहा जसे तसे लिहून घ्या कारण याचा शेत ऑलरेडी सहा आहे तर सोडवा आता अकरा गुणेला तीन म्हणजेच तेहतीस अधिक आठ गुणेला सहा आठ सिती झाले अठ्ठेचाळीस वजाचं चिन्ह पंचवीस खाली शेद आपण समान केला तिन्ही संख्येचा सहा हा शेद आपण समान केला आता बघा तेहतीस अधिक अठ्ठेचाळीस वजा पंचवीस किती येते उत्तर छप्पन्न म्हणजेच छप्पन्नला छेद सहा हे आपलं फायनल उत्तर येते पण ऑप्शनमध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेला आहे म्हणून आपण काय करू छप्पनला शेत सहा दिलेला आहे म्हणून छप्पनला सहाने भाग देऊ बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं काढतात बघा सहाने छप्पनला भाग द्या नमस किती झाले चौपन्न म्हणजेच छप्पनमधून चौपन्न गेले दोन उरले मग आता आपण हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये बदलण्यासाठी बघा आपण वरचे नऊ एका साईडला घेतले सहा जसे तसे खाली घेतले आणि हे दोन आहे जे वरच्या साईडला घेतले म्हणजेच सोबत दोन लाशेत सहा हे आपलं फायनल उत्तर झालं मित्रांनो आता सर्वात शेवटचा प्रश्न बघा राम आणि श्याम या दोघांच्या वयाचे अंतर आठ वर्ष आहे सहा वर्षापूर्वी रामचे वय श्यामच्या वयाच्या तिप्पट होते तर सध्या रामचे वय काय असेल तर बघा उदाहरणानुसार सहा वर्षापूर्वी रामचे वय श्यामच्या वयाच्या तिप्पट होते आपल्याला माहीत नाही श्यामचे वय किती आहे तर सहा वर्षापूर्वी समजा श्यामचे वय होतं एक्स श्यामचं वय किती होतं एक्स होतं मग रामचं वय किती असेल त्याच्या तीन पट म्हणजेच तीन एक्स रामचं वय किती असेल मित्रांनो एक्सच्या तीन पट म्हणजेच श्यामच्या तीन पट हे रामचं वय होतं सहा वर्षापूर्वी हे झालं त्यांचं सहा वर्षापूर्वीचं वय आता सध्या त्यांचं वय किती असेल मित्रांनो सध्याचं जे श्यामचं वय असेल ते असेल एक्स अधिक सहा कारण सहा वर्षापूर्वी त्याचं वय एक्स होतं आताच त्याच्यामध्ये सहा वर्ष वाढले म्हणजेच एक्स अधिक सहा रामचं वय सहा वर्षापूर्वी तीन एक्स होतं आता किती होईल ते तीन एक्स अधिक सहा होईल तीन एक्स अधिक सहा होईल सध्याचं वय त्यांचं झालं एक्स अधिक सहा तीन एक्स अधिक सहा आता उदाहरणात काय म्हटलेलं आहे राम आणि श्याम या दोघांच्या वयाचे अंतर आठ वर्षे आहे वयाचं अंतर विचारलं म्हणजे दोघांच्या वयाची वजाबाकी करायची आहे वजाबाकी किती येते त्यांची आठ येते म्हणते बघा एक्स अधिक सहा वजा तीन एक्स अधिक सहा बरोबर किती झाले आठ सोळा तीन एक्स अधिक सहा एक्स अधिक सहा बघा सहा सहा कटले तीन एक्समधून एक्स गेले राहिले किती दोन एक्स म्हणजेच दोन एक्स बरोबर किती झाले आठ दोन एक्स बरोबर आठ झाले तर एक्सची किंमत किती आली मित्रांनो चार आली कारण आठला दोनने भाग दिला आपण म्हणून एक्सची किंमत किती आली मित्रांनो चार आली तर आपल्याला काय म्हटलेलं आहे सध्या रामचे वय किती बघा एक्स म्हणजे सहा वर्षापूर्वी जो श्याम होता त्याचं वय होतं चार आता सध्या रामचं वय विचारलं सध्याचं रामचं वय किती आहे मित्रांनो तीन एक्स अधिक सहा आहे मित्रांनो म्हणजेच तीन एक्सची किंमत टाका तीन गुन्ह्याला चार अधिक सहा तीन चोक किती झाले बारा तीन चोक झाले बारा आणि सहा झाले अठरा म्हणजेच रामचं सध्याचं वय किती झालं मित्रांनो अठरा जे ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं नाही त्यांनी ऑप्शनमध्ये चुकीचं आहे म्हणून रामचं जे वय आहे मित्रांनो ते झालं अठरा अशा प्रकारे उदाहरणं सोडवलं जातात मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या